जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली, मात्र राज्य विद्युत वितरण कंपनीला सदस्यांनी शाब्दिक जोरदार झटका दिला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रभारी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, प्रलंबित कामं तसंच योजना आदी विषयांवर चर्चा झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, जळालेला डीपी दुरुस्त करण्यास वीज वितरण कंपनीकडून होणारी दिरंगाई याबद्दल सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या सभेत काही विषय प्रलंबित ठेवण्यात आले तर अनेक विषयासंदर्भात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला. या सर्वसाधारण सभेत सीईओ प्रकाश वायचळ तसंच मल्लिकार्जुन पाटील, शीला शिवशरण यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.